हाय नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना। आज मी तुम्हाला एक ज्यूस बनवते, सोप्या पद्धतीचा ज्यूस आहे। तुम्ही तर बाहेर पिता, संत्रा अनार हे सगळं तुम्ही बाहेर पिता, पण ते कसं आहे, तुम्ही बाहेर पिता कसं भेटतो कसं नाही तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे का नाही। तर हे आहे हँडल ज्यूस, स्क्रीनशॉट लावते। हे आहे हँडल ज्यूस, तर ह्याला लाईट लागत नाही, काहीच नाही। आणि तुम्ही जर डायटिंग करतात सर, तर तुमच्यासाठी हे संत्रा ज्यूस खूप छान आहे, अनार ज्यूस चांगला आहे। तुम्हाला दाखवते अनार ज्यूस कसा बनवायचा, ते तुम्हाला दाखवते। छिलायची गरज नाही, नुसतं तुम्ही बघा। आणि तुम्ही जर जिमला जातात सर, तर नित्यनियमाने हे तुम्ही गावठी संत्रा आहे, तुम्ही हे पिऊ शकता आणि डायटिंग करू शकता। जर तुम्हाला बाहेर तुम्ही पेटा असाल, तर बाहेरमध्ये चव नसेल, तर ह्या घरामध्ये कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवते। आणि ते बी सोप्या पद्धतीने, हे काही जास्त महाग नाही, हे 2000 रुपयाला मी घेतलेलं आहे। तर सगळ्यांनी घ्या, बाहेर पिण्यापेक्षा घरी घ्या, आपल्या लहान मुलांना सुद्धा चांगलं आहे। तर चला आपण बनवूया कसं आहे झटकी पट, ठीक आहे। चला आता हे संत्रा आपण असा कापायचा, हे बघा खूप ह्याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूपच रस आहे, छोट्या असतात पण छान असतात। तर हे बघा मी हे सगळं म्हणून असं कापायचं। माझ्याकडे दोन टाईपचं हे आहे, दुसरं आहे। तर मला असं वाटतं की हे पेरलेलं खूप चांगलं असतं। आणि तसं काय मी आता डायटिंग करत नाही, कारण कसं मी खूप फिटमध्ये आहे, तर मला डायटिंग करायची जरूरत नाही, कारण माझं धावपळ खूप असतं। म्हणून हे आपला संत्रा आता मी एवढा कापलाय, बाकीचं थोडून देते, ठीक आहे। आता हे ज्यूस आहे, हे बघा हे खुलतं सुद्धा आणि हे धुवून साफ होतं बी, ठीक आहे। हे तर बसले जे आपण, हे बघा हे असं आहे, हे ग्लास आहे, ह्याच्या संगती येतो, ह्या ज्यूसचा संगत येतो, हे हँडल ज्यूस आहे, ह्याच्या संगतीच हा ग्लास येतो। तर चला तुम्हाला दाखवते एकदम, हे बघा आता ह्याला आपण असं वर करायचं, त्याच्यानंतर हे बघा नुसतं बघून घ्या, ह्याच्या खाली असं करायचं, हे बघा एकदम ओरिजिनल आहे, हे बघा काही सुद्धा राहत नाही, हे बघा। तुम्हाला ज्यूस कसा वाटतोय कसा नाही नक्की सांगा। हे आपलं सगळं असं करायचं आहे एकदा, हे बघा हे सगळं ज्यूस आहे, सगळं ह्यातलं निघालेलं आहे, काहीच नाही याच्यामध्ये। हे बघा बघू शकता तुम्ही, काहीच म्हणजे काहीच नाही राहिलं याच्यामध्ये। तर तुम्ही एवढा फ्रेश ज्यूस पिऊ शकता, जर तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही हे मिशन घेऊ शकता, मिशन कुठंही भेटती। हे तुम्ही बाजारामध्ये जावा, तुम्ही जो आहे ना हे तुम्ही फोटू काढू शकता, ह्याला हँडल ज्यूस बोलतात। हे सुद्धा मी माझ्या मॅडमचं बघूनच मी घेतलंय, कारण आपण एकामेकाचं बघून घेतो, कारण की प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाला चांगला ज्यूस द्यावा, फ्रेश द्यावा, हा आईला वाटतं, मग मला बी वाटत होतं। म्हणून मी हे न पैशाचा विचार करता माझ्या पोरासाठी मी घेतलं आणि हे बघा ज्यूस बनवलं आहे, आणि ती सुद्धा एवढा फ्रेश, हे बघा एकदम ताजा ताजा। आणि ह्याच्यामध्ये खूप मिठामण असतं हे लक्षात ठेवा, मस्तपैकी मी दीड ग्लास काढलाय, कारण आता माझ्या मुलाला नाही देणार, कारण की माझ्या मुलाची तब्येत डाऊन आहे म्हणून त्याला देणार नाही। आणि आता आपण संत्र्याचा ज्यूस काढूया, हेच पिऊया, किती ओरिजिनल आहे आणि किती चांगलं आहे। तुम्ही डायटिंग करतात ना, तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, करून बघा। मी चेस वा एक नंबर, ह्याच्यामध्ये साखर टाकायची जरूरत नाही, काहीच नाही। संत्र्यामध्ये खूप मिठामण असतं हे सगळ्यांना माहिती आहे, तर तुम्ही करून पिऊ शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि तुम्हाला आता मी अनारचा ज्यूस दाखवते, एक ग्लास बनवून पिते मी, थांबा हे पिऊन दाखवते, मग आपण अनार पिऊया। तुम्हाला मी असंच व्हिडिओ दाखवत जाईन। आणि मी तसं एक चॅनल खोललेलं आहे, कुकिंगचं चॅनल आहे सगळ्यांसाठी,
तर प्लीज माझ्या चॅनल सपोर्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते, तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा. आणि मी तुम्हाला डायटिंगचं सुद्धा जेवण दाखवणार आहे स्पेशल माझ्या न्यू चॅनलवर, स्मिता सातपुते कुकिंग हे माझ्या चॅनलचं नाव आहे. तर मी खास तुमच्यासाठी एक चॅनल खोललेलं आहे. मला खूप लोकांनी रिक्वेस्ट केलेली की स्मिता आम्हाला तुझी कुकिंग खूप आवडते, तर मी तुमच्यासाठी खास चॅनल खोललेलं आहे. तर सगळ्यांनी मला प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा, मग मी त्या हिशोबाने बनवत जाईन. आणि ज्यूस प्यायला नक्की या माझ्याकडे आणि मला भेटायला येऊया. ओके, चला ज्यूस पिऊया. लय भारी आहे. आता आपल्याला अनार ज्यूस प्यायचा आहे. आता माझं पोट भरलंय, पण तुमच्यासाठी मी अनार ज्यूस करून दाखवते. ठीक आहे, एक मिनिट. आता आपल्याला अनारचा ज्यूस बनवायचा आहे. ठीक आहे, आपल्याला जास्त नाही बनवायचं. हे बघा, हे अनार आता आपल्याकडे छेदायला टाईम नसतो, बरोबर आहे का नाही? तर ह्याला आपण असं दोन तुकडा करायचं अनारला, कारण कसं आहे आपल्याला ना अनार छेदायला टाईम नसतो, बरोबर आहे का नाही? असं खरायचं म्हणजे हे मध्ये येणार नाही, काही नाही. हे बघा, खूप चांगलं असतं या. फक्त तुम्हाला लाईक करायचं आहे, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. बघा, चांगलं शिकवलं तर तुम्ही लाईक करत जावा मला प्लीज. मी काय वाईट तुम्हाला शिकवत नाही, काहीच नाही. आणि तुमच्यासाठीच आहे सगळं. मला ह्याच्यामध्ये काही फायदा नाही तुम्हाला दाखवून सुद्धा, पण मला असं वाटतं की तुम्हाला दाखवावं. तुम्हालाही वाटव की स्मिता सातपुते आपल्यासाठी खूप काही करते, तर तिला एक लाईक करा. हे बघा, हे बघून घ्या. आता आपल्याला एक ग्लास मिठूला आहे बघा, एक ग्लास दिसतं बघा. या ग्लासमध्ये जसं आहे तसंच हे बघा, ह्याच्यामध्ये सगळा, हे बघा, सगळा म्हणजे सगळा ज्यूस निघतोय. हे बघितलं, हे बघितलं. अजून एकदा दाबू आपल्या वाटल्या तर, पण कसं दाबू नको का, मग नंतर करावा लागेल. हे बघा, हे सुद्धा तसंच. हे बघा, अनार ज्यूस हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्या बायांची कंबल दुखत असेल तिच्यासाठी तो खूप चांगला आहे ज्यूस. हे बघा, खूप म्हणजे खूपच चांगला आहे. ज्या बाईची कंबल दुखत असेल तिच्यासाठी. चला आपण बनवूया. हे अनार ज्यूस आहे. ज्या बाईची कंबल दुखत असेल हे अनार ज्यूस आहे. भावांना मी चांगलं दाखवते, तो प्लीज सगळ्यांनी एक 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 लाईक करायला विसरू नका. आणि आता हे पिणार आहे मी घट किप्पट, पण पहिल्याच मी एक ज्यूस पिलेला आहे, एक ग्लास, तर मी सगळा पिऊ नाही शकणार. तर मी अर्धा पिणार आहे आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. खास मी तुमच्यासाठी बनवलाय, तुम्हाला दाखवण्यासाठी. मग विचार करा, माझं सुद्धा वेस्ट होतंय ना. आता मला प्यायची गरज नव्हती, कारण मी एक ग्लास पिलेली आहे. पण हे तुमच्यासाठी केलंय मी, तुम्ही बघण्यासाठी केलं. तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, प्लीज. चीयर्स. मस्त आहे, पोट भरलंय माझं दोन ग्लास पिऊन. तर हे बघा, मस्त आहे ज्यूस बी. आणि एक कसं आहे अनार ज्यूस आहे, तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करत जावा, लाईक करत जावा. नवीन चॅनल खोललंय, तिथं मी रोज डायटिंगचं जेवण दाखवणार आहे. सध्याला कुणा माहीत नाही माझं चॅनल नवीन, पण सगळ्यांनी माझ्या चॅनलला भेट द्या, मग तुम्ही सांगा ते मी डायटिंगचं जेवण करून दाखवणार.
खूप लोकांची तब्येत जास्त असते, खूप लोकांची तब्येत कमी असते, तर त्यांना काय खायचं काय नाही हे तुम्हाला मी सांगते. कारण की मी पूर्ण म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर मी गावा टाईपची आहे, गावाकडची आहे, मला माहिती असतं. आता बघा मी एवढं काय खाते, माझी तुम्ही बॉडी बघू शकता, माझं फिगर बघू शकता, म्हणजे कशी आहे मी. मी सोन्याचा घास खाते, रोज खाते, मला खायला काही कमी नाही तुमच्या आशीर्वादाने, आणि माझं खूप चांगलं होणार तुमच्या आशीर्वादाने. फक्त मला तुम्ही सपोर्ट करा. मला कसं आहे, मला यशसाठी खूप काही करायचंय. माझ्या यशला मी शाळा शिकवायचं बघते चांगली, चार चौघात माझं नाव रोशन व्हावं. आणि मी एक एक बाई म्हणून सांगते, आणि एक तुम्हाला सांगते, एक ती बाई काय म्हणून करू शकत नाही, सगळं करू शकते जर त्या बाईने जर थांब घेतली आणि जिद्द केली की आपल्याला हे करायचंच म्हणजे करायचंच. तर माझी शीख तुम्ही सगळ्यांनी शिका, कारण की कोणाच्या कोणाच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नका. जिंदगी आपल्या जगायचे, आपल्या सगळं काही करायचंय. तेव्हा मी तुम्हाला सांगते, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. दुनिया भुकती पिछे भुकने देने का, ध्यान नाही देने का, अपना करते रहने का. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते, ते माझं स्वतःचं चॅनल आहे स्मिता सातपुते कुकिंग, तर हे आहे. आणि एक ये सातपुतेच्या सातपुते माझ्या मुलाचं चॅनल आहे, एक माझं स्मिता सातपुते म्हणून. हे तिन्ही चॅनल माझी आहेत, तर सगळ्यांनी सपोर्ट करा माझ्या तिन्ही चॅनलला. लाईन्स आहेत बघा, तर प्लीज तुमची एक रिक्वेस्ट, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज सगळ्यांनी मला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय. असंच मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवीन. आज मी ज्यूस बनवून दाखवला तुम्हाला. मी डायबिटीस असेल तर तुम्हाला डायबिटीस सतीसो सांगते की काय बनवायचे काय नाही काय खायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर सपोर्ट करा, लाईक करा. बाय, लव्ह यू.